पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे. देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मत मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. बरोबर, याचिका काय चुकीची? निवडणूक आयोगाचे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहे. विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असता कामा नये. पंतप्रधान आता बिलकुल नाही. म्हणून ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीत आता ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे, याच्याविषयी जर याचिका केली असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल. कारण आपल्याला आठवत असेल, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला म्हणून त्यांचा 6 वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता. जी निवडणूक होती शिवसेनेने जिंकलेली, श्री प्रभू रमेश प्रभू, ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती. याचाच अर्थ हे नियम सगळ्यांना सारखेच आहे. पंतप्रधानांना वेगळे नियम आणि विरोधी पक्षाला वेगळे नियम हे बिलकुल असणार नाही, असलेच नाही पाहिजे. असले तर मला वाटतं निवडणूक ह्या फेर वातावरणात होत नाही असा त्याचा अर्थ होईल. सांगलीच्या जागेवरून आता तिढा कमी होण्याची तो वाढत चाललेला आहे. कारण विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची आता ही परिस्थिती आली तर मला माघार घ्यावी लागेल असं त्यांचं म्हणणं. असं काही होणार नाही. काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या जे कोणी आहे इच्छुक इच्छा असणं सगळ्यांचं आहे. आमच्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी इच्छुक लोक आहेत, परंतु भावनाला मुरड घालावी लागते. आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो, कित्येक जागा आपल्या ताकदीच्या असूनही सोडाव्या लागतात. अशा अनेक जागा आहेत तिथे ते ताकद असूनसुद्धा सोडाव्या लागतात. परंतु अशा युतीच्या राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणात मला असं वाटतं कोणाला नाही कोणाला काही ना काही त्याग तर करावा लागेल. त्यामुळं जो काही विषय असेल तो काही फार मोठा विषय असं समजण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षातला अंतर्गत तो विषय काँग्रेस पक्ष त्याच्यावर सामोरं जाईल. काँग्रेस त्याला फार आम्ही त्याची काळजी करावी अशातला काही भाग नाही. आज विशाल पाटील शक्तीप्रदर्शन पण करणार आहेत आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला, उद्धव ठाकरे गटात शिवसेनेला फटका बसेल अशी शक्यता सांगितली जाते. अडचण महाविकास आघाडीचीच होणार आहे असं काहीही होणार नाही, त्यांना समजून सांगते. महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतंय निवडणुकीच्या काळात. एक तर दुधाला जे 5 रुपये अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं प्रति लिटर, याची सगळं सॉफ्टवेअर बंद आहेत. 80% लोकांना अजूनही दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. आत्ता गारपीट झाली बऱ्याच भागामध्ये, त्याच्याकडे सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, टँकरच्या परमिशनसुद्धा वेगळ्या ठिकाणी गतीनं होत नाही. सरकार पूर्णपणे राजकारणात गुंतलेलं आहे. अधिकारी राजकारणात गुंतले की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते, कारण जनतेला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे. विशेषतः दुधाचं अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे आणि कारण ते प्रोसेसमध्ये. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या गावात टँकर आहे मला वाटतं त्याचा ताबडतोब टँकर देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. जिथं जिथं गारपीट झाली त्याचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे. इन्शुरन्सचं काय ते तपासलं पाहिजे. शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात आज किंवा उद्या लवकरच निवडणूक आयोगाला भेटून अशा पद्धतीनं एक सरकारला निर्देश देण्याची भूमिका आम्ही घेऊ. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिकारी आता असं सांगतायत की आचारसंहिता लागू झाल्यामुळं मदतीबाबत आम्ही काही सांगू शकणार नाही, सरकार त्या संदर्भातला निर्णय घेईल असं काही शक्यता दिसत नाही आणि म्हणून सगळी पंचनाम्या संदर्भात सुद्धा चालढकल सुरू आहे आणि आचारसंहितेचा आधार घेऊन सरकार पण कुठली भूमिका घेत नाही. ते पण अत्यावश्यक ज्या बाबी आहे त्याला कुठे अडथळा निवडणूक आयोग कधीच निर्माण करत नाही. पंचनामे करायला प्रशासनाला कोणी रोखलेलं आहे? पंचनामे रुटीन प्रोसेस आहे. कुठेही नुकसान झालं तर त्याचा पंचनामा व्हावा ही रुटीन प्रोसेस आहे. कलेक्टरांशी सुद्धा मी संभाजीनगरच्या कलेक्टरांशी बोललो, पण बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने, काल मी जालना परभणी भागामध्ये होतो त्या भागात सुद्धा अशी अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे. कित्येक कांदा बियाचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं,
आणि वाटतं त्याला एक आधार देण्याची आवश्यकता निश्चित आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली की वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला नाही, तिथली वीज कापली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सहकार्य करायला कुणीच तयार नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे तर चालू आहे ना, या महाराष्ट्र सरकारने अशातली स्थिती निर्माण झालेली आहे ना. त्या निवडणुकाच्या काळामध्ये काय काम करू नये असं थोडी ठरलेलं असतं. सरकारच्या अंडर सगळे चीफ सेक्रेटरी आहेत, सेक्रेटरी यांनी या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. पण सरकारला काही करायचंच नाही दिसत, प्रशासनाला काही करायचंच नाही दिसत आहे. आता रात बांधून बसलेले आहेत सगळे. आणि मला वाटतं अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर दुर्लक्ष होता कामा नाही. तुम्ही काय पाहू टाकणार म्हणजे मदतीसाठी तुम्ही काही पत्र देणार निवडणूक आयोगाला सांगणार की सरकारला भेटणार का मुख्यमंत्र्याला भेटणार? नाही नाही, मुख्यमंत्र्याला भेटू नये, निवडणूक आयोगालाच अशा पद्धतीने सरकारला निर्देश द्यावे अशा प्रकारची भूमिका शिवसेना घेईल. ओके, पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ही मुलाखत तुम्ही पाहिली असेल? नाही पाहिली. नाही, इलेक्ट्रिक बॉन्डच्या संदर्भात असं म्हणतायत की 37% केवळ भाजपला मिळालं, उर्वरित विरोधी पक्षाला मिळालेलं आहे. आणि त्याचा अर्थ असा नाही की जो काळा पैसा होता इलेक्ट्रिक बॉन्ड तो इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षाला यावं, कारण खर्च हा कोट्यवधीच्या घरामध्ये सगळ्याच पक्षात चालला असं त्यांचं म्हणणं. जे पारदर्शकपणे पंतप्रधानांचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीला जे इलेक्ट्रिक बॉन्ड मिळालेले आहेत हे इलेक्ट्रिक बॉन्ड सहजपणे मिळालेले नाहीत. पुरावे आहे, रेकॉर्ड आहे. त्याचप्रमाणे ज्यांना जसं चंदा दो और धंदा लो, काही मोठ्या आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं मोठं जिथं जागतं उदाहरण आहे. सौर ऊर्जेचं मराठवाड्यातलं 3000 हेक्टर जमीन या कंपनीला एकटीला दिलेली आहे, दुसऱ्या कंपन्या काम करत नाही का? ही कंपनी काल मी तिकडं परतूर वगैरे भागामध्ये होते, शेगाव पंढरपूर रस्ता मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं केला. आज दौरा सोडून ही कंपनी पळून गेली, कित्येक ब्रिजेस याने केले नाही, रस्ता खराब झाला 2 वर्षात. कारवाई करत नाही, कारण या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेले आहे. आमचं ऑब्जेक्शन इथंच आहे, इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन नाही, इलेक्ट्रो बॉन्डवर बंदी करा असं आमचं म्हणणं नाही. पण चंदा लो और धंदा दो, धंदा त्यांना दिला त्या कंपनीला, यांना चंदा मिळाला. जो चंदा देत नाही त्याच्या ईडीची धाड, सीबीआयची धाड, इन्कम टॅक्सची धाड. ऑब्जेक्शन आमचं इथं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं असं करून हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रो बॉन्ड जमा केले हा आमचा आरोप आहे. आरोप नाही, हे सत्यता आहे, पुरावे सगळे ओपन पुरावे आहेत. आमचा मुद्दा तिथे आहे. आणि मग ज्या कंपन्या त्याच्या त्या पक्षाच्या ताकदीच्या प्रमाणात सगळ्यांना दिले पाहिजे इलेक्ट्रो बॉन्ड, एकट्या भारतीय जनता पार्टीला का दिले पाहिजे या कंपन्यांनी? जर काळा पैसा निवडणुकीला कमी करायचा, बंद करायचा, तर एकटी भारतीय जनता पार्टी पैसा खर्च करते का? सगळ्याच पक्षाला खर्च येतो. आणि मग यांनी इलेक्ट्रो बॉन्ड सगळ्या कंपन्यांनी सगळ्या पक्षाला दिले पाहिजे, एकट्या भारतीय जनता पार्टीला नाही. मुद्दा हा आहे. कारण निलेश राणे विनायक राऊतांना म्हणत आहेत की विनायक राऊत हे चांगली पेटी वाजवतात, त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांना स्वस्तातली स्वस्त पेटी घेऊन देणार आहोत आणि आयुष्यभर पेटी वाजवण्यासाठीच काम लावणार आहोत. वाटतं पेटी तर सगळ्यात आधी राणेची पुन्हा एकदा विनायक राऊत वाजवतील या मतदारसंघात. राणेची आता 2 वाजवलेली आहे, कणकोलीत वाजवली, बांद्र्याला वाजवली, पुन्हा एकदा तिथं वाजवणार आहे विनायक राऊत. त्यामुळे मला वाटतं निलेश राणे स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा. महाराष्ट्र राज्याचं जे बस आहेत लाल परी, त्यावरती शिंदेची सेना जी आता 1000 बसेसवर जाहिरात करणार आहे, तशी परवानगी त्यांना महामंडळानं दिलेली आहे. नरेंद्र मोदीचा फोटो असेल, धनुष्यबाण चिन्ह असेल, त्याचबरोबर अमित शहा, रामदास आठवले, जानकर, बच्चू कडे हे सर्व मित्र पक्षाचे देखील फोटो असणार आहे. नाही, जाहिरात म्हणून एसटी जर एक कंपनी म्हणून काम करत त्याला ऑब्जेक्शन आपण कसं घेणार? पैसे भरून जाहिराती देत असेल एखाद्या ठिकाणी तर जर लिगल असेल. फक्त आता नेहमी जो रेट असतो एसटीने तोच त्याला लावला पाहिजे. निवडणुकीच्या खर्चामध्ये तो कसा बसतो तोही बघितलं पाहिजे. जर 1000 बसला लावणार तर नेहमी कमर्शियल कंपन्यांना एसटी ज्या पद्धतीनं रेट देते त्याच पद्धतीनं या राजकीय पक्षात, म्हणजे उद्या आम्ही जरी मागितलं तरी आम्हाला तोच दर लावला पाहिजे, कमी करू नये, एवढंच माझं म्हणणं. एक विषय असं होता की सध्या प्रचार सुरू आहे, लोकांचं असं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं ते जाणून घ्यायचं आहे, की स्थानिक प्रश्न आहेत, महागाई आहे, वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोक प्रश्न विचारतात, पण भाजपच्या प्रचारामध्ये भावनिक मुद्दा आणि धार्मिक मुद्दा समोर आणला जातो, त्याच्यावर काही तुम्ही बोर्ड दाखवणार, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं
सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या ज्या सभा होतात या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा भाव, शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचं आश्वासन, आयुष्यमान भारत वगैरे खोटाड्या, आरोग्य विभागाच्या घोषणा, इलेक्ट्रो बॉन्ड, हर घर छत देण्याची सरकारने केलेली घोषणा, हर घर जल आणि हर घर नल देण्याची घोषणा, हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत. सातत्यानं फुटणारे पेपर, मग तलाठीची भरती असेल, पोलिसाची भरती असेल, हे सुद्धा मुद्दे आहेत. शिवसेना हे सगळे महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सगळ्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्ट्यांनी बोलावं, जनतेला उत्तर द्यावं आणि जनतेला मी आवाहन करेल, जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या सभा असेल या विषयावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारावं. नेता बजरंग बली की जय, सियावर राम की जय म्हणा, पण याचं एक उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे. देशाची आर्थिक स्थिती, आज देश भुकेच्या जे भुकेल्या देशाची यादी, त्यात 125 पैकी 121 नंबरवर आपण आहे. गरिबी हटवली म्हणतात तर 85 कोटी लोकांना, तुम्हाला गरीब लोकांना राशनच्या दुकानावर धान्य द्यावं लागतं. या सगळ्या विषयावर जनतेने सुद्धा जागरूकता आणि प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. काल ओवेसी यांची सभा झाली, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केलेली आहे. जे गेले अनेक दशकापासून खान आणि बाण म्हणायचे, आता त्यांची निशाणी काय, जास्त बडबड करत होते, त्यांच्या हा गळ्यात साप पडला असं त्यांनी म्हटलं. साप कोण आहे? खान साप आहे का? हे हे जरा ओवेसीने क्लिअर केलं पाहिजे. साप कोण आहे? म्हणजे ओवेसी साप आहे का? ओवेसी मुसलमानांना साप म्हणतो हे ओवेसीने सुस्पष्ट केलं पाहिजे. खान पाहिजे का बाण पाहिजे? खान म्हणजे खान नावाला विरोध नाही, खान प्रवृत्तीला विरोध आहे शिवसेनेचा. खानाला थोडी विरोध आहे कोणत्या, आत्तापासून आधीपासून आमचा तसा विरोध आहे. आणि आज काय आमचा विरोध नाही अशाला थोडी भाग आहे. जे जातीवादी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे आमचा. आमचं हिंदुत्व सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात की चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर जाळणारं हिंदुत्व नाही आहे. मोदीसारखं मत कटाव, ओट कटाव राजकारण आम्ही करत नाही, ओट कटाव आणि भारतीय जनता पार्टीला मदत करायची, हे सगळीकडे ओवेसींचं तेच आहे. त्यामुळं शिवसेनेच्या गळ्यात साप पडला म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या मागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उभं राहतात, त्याचं पोट सूळ ओवेसींना उठलेलं आहे असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेने 3 तलाक CA साथ दिली आहे, आज बडे सेक्युलर होऊन ते दाखवत आहेत म्हणे, हिंदू मुस्लिम शीख ईसाईची गोष्टी करतात, अशी देखील टीका त्यांनी शिवसेना ठाकरे काय म्हणे 3 तलाक CA त्यांनी साथ दिलेली आहे. मग चांगलं केलं वाईट केलं? आणि आज सेक्युलरचं 3 तलाक चुकीचं आहे सांगा ना ओवेसीने. मुस्लिम महिलांवर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर 3 तलाक कायदा हा प्रभावी ठरतोय, हा चुकीचा आहे सांगा. शिवसेनेने जे चांगलं आहे त्याला सपोर्ट केलेला आहे, मग भारतीय जनता पार्टीने काय निर्णय घेतलेला असा सांगा. 3 तलाकच्या मुस्लिम भगिनींच्या किती केसेस आहे मला माहिती आहे. मुंबईमध्ये किती केसेस आहे, संभाजीनगरात किती केसेस आहे, किती मुस्लिम भगिनी आमच्या कार्यालयात पण येत असतात. फरक पडलेला आहे त्याच्यामुळं, मुस्लिमांच्या मुस्लिम भगिनीच्यावर अन्याय जो होतोय त्याच्यावर निश्चित फरक पडलेला आहे. मग 3 तलाकला विरोध आहे का सांगावं यांनी, मग मुस्लिम भगिनी बघतील त्यांची सोय बरोबर. काल तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे असं म्हणाले की खानबाणाचं राजकारण आता संपलं नाही. संपलं ना, कोण नाही म्हणते, कबूल करतो आम्ही की आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत आलेला आहे. आम्ही सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, खानाला नाही. कारण खानाच्या नावावर काही लोक देश विघातक, राष्ट्रविरोधी कृत्य करतात, त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा. त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशातला कोण सांगितलेलं आहे, ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे. पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळा घालून जर काम करत असतील, या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 25 वर्षांपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलेला होता, बरोबर ना. त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता. ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या इथं या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता. मुस्लिमांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती, काही गुंडांची ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यात काय चुक आहे? संपलं खान आणि बाण हे पहा, आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही, सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो. पण यावर तुमच्या विरोधकांना काम करतो, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणत आहेत की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात, तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, आता हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा फार कडवट हिंदुत्ववादी, त्याच्या मांडीला लावून बसता आम्हाला शिकवायची गरज नाही. आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही, सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो.
पण यावर तुमच्या विरोधात काम करू, म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात, तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, आता हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा फार कडवट हिंदुत्ववादी, त्याच्या मांडीला मांडी लावून बसतो, आम्हाला शिकवायची गरज नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले, ते आदर्श होते असं ते म्हणाले. हे पाहता नेहमी ते औरंगजेब काढण्यात काय अर्थ नाही. रोज औरंगजेबाच्या कबरीवर गेले, औरंगजेबाच्या कबरीवर गेले, ते काय या म्हणण्याला काय करा. रोज ती काय नुसतंच कोणतरी न्यूज बनवण्यासाठी ते औरंगजेबची कबर करत असत. नाही पण तुमचं असं म्हणणं आहे का ती कबर बंद करण्याचे करून द्या, सगळ्यांना दर्शन घेत करून द्या, काय करायचं. टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपल्या इथलं, आपल्या इथं टुरिस्ट प्लेस आहे, त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो. सगळे आता जात होतो ना, तुम्ही लहानपणी आम्ही ट्रीपला गेलोच आहे ना तिथं, तर नाही गेलं सांग बरं, कोण नाही गेलं याच्यातलं बसले, सगळे गेले. तुम्ही आता एका आम्ही काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो का डोकं टाकवायला जातो पाहायला जातो त्याला का नाही. तर पण ते हे सारखं होऊ नये, याच्या बातमी होऊ नये, आणि हे उगाच चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच खुलं करा. मला असं वाटतं याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली, तेच ते औरंगजेबाची कबर, तेच ती औरंगजेबाची कबर, तिच्या गेलं, ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. अफसर खानला आवडतात ते तर जाऊ द्या, पण आम्ही उद्धवजीनंच या संस्थे मंडळ सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे, हा संभाजी महाराजाचा छळ छळ करणारा हा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही, ही भूमिका आमची आहे. बरोबर आहे ना. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.